पृथ्वी एकच आहे मात्र वसुंधरेच्या संरक्षणासाठी आपले प्रयत्न अनेक असायला हवेत वन अर्थ मेनी एफर्ट असं सांगत दैनंदिन जीवनात शाश्वत पर्यायांचा अवलंब करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पर्यावरणाप्रती सजग जीवनशैली अर्थात लाईफ या जागतिक अभियानाचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला त्यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज बोलत होते लाइफ हे अभियान भूतकाळातल्या उत्तम गोष्टी जाणून घेत उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा वर्तमानात अवलंब करण्याशी निगडीत आहे पर्यावरणाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय असून जपान स्वीडन आणि घाना या देशांमधल्या उत्तम बाबींचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला भारतातही निसर्गाशी साहचर्य राखणारी जीवनशैली पूर्वजांनी अनुसरल्याचं पंतप्रधान म्हणाले वसुंधरेसमोरच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मानवकेंद्री सामूहिक आणि प्रभावी कृतीची आवश्यकताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे पर्यावरणपूरक जीवनशैली जगभरातील व्यक्ती समुदाय आणि संघटनांनी स्वीकारण्यासाठी प्रभावी पाठपुरावा कसा करायचा याबाबत शिक्षणतज्ञ विद्यापीठं आणि संशोधन संस्था यांच्याकडून नवनवीन कल्पना आणि सूचना मागवण्याकरता लाईफ ग्लोबल कॉल फॉर पेपर्स हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमात बिल अँड मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानचे सहअध्यक्ष बिल गेट्स हवामान अर्थशास्त्रज्ञ निकोलस स्टर्न जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मलपास यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले ग्लासगो इथं गेल्या वर्षी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सव्वीसाव्या कॉप सव्वीस परिषदेत पंतप्रधानांनी या उपक्रमाची कल्पना मांडली होती